अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणासाठी निधी संकलन करण्यासाठी येवल्यातील सुंदरराम मंदिरात प्रभु श्रीराम भक्तांची एक बैठक संपन्न झाली। दिनांक 16 जानेवारी रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिर जन्मभूमी मंदिर निर्माणासाठी येवला शहर व तालुक्यातील प्रभु श्रीराम भक्तांनी निधी संकलन करण्याचा संकल्प केला असून यासाठी एक मोठे अभियान उभे केले जाणार आहे। या अभियानाची सुरुवात दिनांक 16 जानेवारी रोजी मोटरसायकल रॅलीद्वारे करण्यात आली असून गंगा दरवाजा ते वनवासी श्रीराम मंदिर ते बालाजी गल्ली येथील श्री सुंदरराम मंदिरापर्यंत ही रॅली काढण्यात आली होती। त्यानंतर निधी संकलनासाठी श्रीराम मंदिरात एक राम भक्तांची बैठक संपन्न झाली। या बैठकीला मालेगाव जिल्हा संघ संचालक नाना आहेर, येवला तालुका संघ संचालक मुकुंदराव गंगापूरकर, संदीप गिरी महाराज, रामकिंकर महाराज मिश्रा, प्रभात डेअरी उद्योग समूहाचे किशोरजी निर्मळ, घनश्याम दुधोडिया, विश्व हिंदू परिषदेचे अभियान प्रमुख अनिरुद्धभाई पटेल, निधी प्रमुख दिनेशभाई मुंदडा, हिशोब प्रमुख कृष्णाजी वडे, तालुका कार्यवाह श्रीपाद पटेल, देवीदास भांबारे, बाजीराव सस्कर, इतर कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। या बैठकीसाठी रामभक्त महिलांची उपस्थिती देखील प्रार्थनीय होती। SK9 येवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे। राम जी की हमेशा जो अग्रगण्य थे, जिनके नाम पर आप दुनिया के नाम पर